नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर वर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या बघा राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा लॉकडाऊनच्या आदेशामध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला असून वीस मे पासून आता संपूर्ण महाराष्ट्र सुरू या संदर्भात दिले तातडीनं आदेश संपूर्ण महाराष्ट्र जिंकला सर्वांना मोठी खुशखबर या संदर्भात राज्यामध्ये चार मोठे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे लसीकरणामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि सर्वांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे आणि यासोबतच इतर काही महत्वाच्या बातम्यांविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ मा जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या पाच ठळक बातम्या आणि राज्यामध्ये चार मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे आता संपूर्ण महाराष्ट्र जिंकला वीस मे पासून संपूर्ण महाराष्ट्र सुरू लॉकडाऊनच्या आदेशामध्ये केला मोठा बदल अखेर मागण्या केल्या पूर्ण सर्वांना दिला मोठा दिलासा तर या सर्व बातम्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा संपूर्ण महाराष्ट्राला मोठा दिलासा राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असताना आता महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे करोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं अनेक उपाययोजना केल्या होत्या विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणामध्ये यश येताना दिसत आहे राज्यात दररोज साठ हजारांच्या घरामध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून आज राज्यामध्ये फक्त सव्वीस हजार सहाशे सोळा रुग्ण सापडले आहे यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे यासोबतच मृतांची संख्यासुद्धा कमी झाली आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा खुशखबर आता कोरोना लस घेणे होणार सोपे कोविन पोर्टल तुमच्याच भाषेत बघा संपूर्ण देशात आता लसीकरणावर भर दिला जात आहे लसीकरणासाठी नोंदणी करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याची दखल घेऊन सरकारने आता हिंदीसह चौदा प्रादेशिक भाषांमध्ये कोविन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पुढील आठवड्यापासून ही सुविधा सुरू होईल त्यानंतर बघा तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा कोविशिल्डच्या दोन डोस मधील अंतर वाढले बघा कोविशिल्ड या कोरोना लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्यात आला आहे त्या संबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कोविशिल्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे ज्या नागरिकांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोस साठी यापूर्वीच नोंदणी केली होती त्यांची नोंदणी कायम राहणार आहे म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहे मात्र आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या डोस साठी नोंदणी करावी लागणार आहे कोविशिल्ड लसीचा दुसऱ्या डोस मधील अंतर आधी सहा ते आठ आठवडे होते आता या लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढून ते आता बारा ते सोळा आठवडे करण्यात आला आहे त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी बघा संपूर्ण महाराष्ट्र सुरू अखेर मागणी पूर्ण ठाकरे सरकारने लॉकडाऊन मध्ये केला मोठा बदल लॉकडाऊनच्या आदेशामध्ये बदल करून दिली परवानगी तर बघा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारा मे पासून लागू केलेल्या ब्रेक दी चेन आदेशानुसार मालवाहतुकीसाठी परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ट्रक चालकांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती मात्र या आदेशामध्ये आता बदल करण्यात आला असून आता परराज्यातून येणाऱ्या ट्रक चालकांना आर टी पी सी आर ची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे